साकोली नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या प्रभागात एका पागल कुत्र्याने काही लोकांना चावा घेतला आहे, त्यामुळे साकोली शहरात कुत्र्यांची दहशत वाढलेली आहे। कुत्र्याच्या चावल्याने काही लोकांना जखम झाली आहे, त्यांच्यामध्ये वीरेंद्र गजबे, खैरलांजी, अनिल हटवानी साकोली, शंकर बोरकर साकोली, मनोज सागरे साकोली आणि शाळेतील विद्यार्थिनी मेथिली गायकवाड साकोली यांचा समावेश आहे। यांचा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। साकोली शहरात कुत्र्यांची खूप मोठी संख्या वाढलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर ते हल्ला बोल करताना दिसत आहेत। लहान मुले शाळेत जात असताना कमी जास्त झालं, याची जबाबदारी कोण घेणार आहे? याकडे कोणाचंही लक्ष नाही। त्यांच्यावर आळा घालून त्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अन्यथा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकते। कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यांनी आपलं एकत्रित समूह तयार करून त्यांच्या समूहात कोणीही गेलं की त्यांच्यावर हल्ला बोल केल्याशिवाय ते चूप राहत नाही। यामुळे साकोली वासियांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असं साकोलीतील समाज संघटना फ्रीडम यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावने यांनी साकोली वासियांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे।